रामायण काळातील आपल्या पूर्वजांना जावा आणि सुमात्रा ही बेटे माहिती होती. असे बरेचसे दाखले रामायणातील उपनिषदांमध्ये आणि रामायणातील लेखनामध्ये आलेले आहेत. तर या जावा आणि सुमात्रा या ठिकाणी सुद्धा गणपतीच्या मूर्ती आढळल्या जातात. पूर्व जावामधील माउंट ब्रोमो ह्या पर्वतावर गणपतीची बसलेली आसनाधिष्ट द्विभुज भाऊ अशी गणपतीची मूर्ती आहे. तर ही गणपतीची मूर्ती त्या ज्वालामुखीच्या तोंडावर कशी? तर जावा, सुमात्रा किंवा इंडोनेशिया ह्या राज्यांमध्ये 141 ज्वालामुखी हे कार्यरत आहेत आणि त्यापैकी 130 ज्वालामुखी हे सक्रिय ज्वालामुखी आहे. पैकी माउंट ब्रोमो ह्या ज्वालामुखीच्या तोंडावर ही गणपतीची मूर्ती बसवली गेलेली आहे आणि ही 700 वर्षापासूनची मूर्ती तिथे आहे असं त्या लोकांचं म्हणणं आहे. ॲक्च्युली ब्रोमो म्हणजे ब्रह्मा. जावानीज भाषेमध्ये ब्रोमो या शब्दाचा अर्थ ब्रह्मा असा होतो, पण तरीही त्या ठिकाणी गणपतीला विशेष स्थान प्राप्त झालेलं आहे. हा गणपती त्या ज्वालामुखीच्या तोंडावर असल्याने जेव्हा केव्हा हा ज्वालामुखी सक्रिय व्हायची वेळ येते त्यावेळेला एका विशिष्ट पूजनाने त्या ज्वालामुखीला शांत केलं जातं आणि हा गणपती सर्व तेथील स्थानिक लोकांचे रक्षण करतो अशी तिथे मान्यता आहे.